वाडकर यांनी केलेले आरोप बिनबुडाचे. अमोल माळी यांची माहिती. रितसर जमीन खरेदी केल्याची माहिती. सौंदलगा हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग लगत असणाऱ्या 24 गुंडे जागेची खरेदी सन 2020 आपली पत्नी ज्योती माळी यांच्या नावे केली आहे. ही खरेदी करत असताना महामार्ग प्रशासनामार्फत मोजणी प्रक्रिया करून चतुर्सीमांची नोंद करत कायदेशीररित्या केली आहे. महामार्ग प्रशासनाकडे यातील 5 गुंठे जागा गेली आहे, पण त्याची नोंद महामार्ग प्रशासनाने केलेली नाही. असे असताना फक्त गटबाजीच्या राजकारणातून बिनबुडाचे आरोप केले जात आहेत, असे प्रत्युत्तर ग्रामपंचायत सदस्य अमोल माळी यांनी दिले. त्याचबरोबर सर्व कागदपत्रे दाखवून करण्यात आलेले आरोप फेटाळले. सौंदलगा हद्दीतील मूळ जमीन महामार्गाला गेले असताना खरेदी करून त्या शेजारी असलेल्या जमिनीवर देखील अतिक्रमण केले आहे, असा आरोप निरंजन वाडकर यांनी केला होता. यावर उत्तर देताना ते बोलत होते. अमोल माळी पुढे म्हणाले, आम्ही भाजपाचे कार्यकर्ते आहोत, त्याचप्रमाणे उद्योग व्यवसाय देखील करतो, हे सर्व भागाला माहीत आहे, पण आपण सर्व काम प्रामाणिकपणे करतो. महामार्गाची जागा खरेदी केल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. सन 2000 हायवे प्रशासनाने जागा ताब्यात घेतली, पण त्याची नोंद सब रजिस्टरमध्ये केली नाही. यामुळे आमची प्रत्यक्षात 19 गुंठे जागा आहे, पण कागदोपत्री 24 गुंठे दिसते. हे आरोप करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे, आम्ही कोण इतर कोणत्याही जमिनीवर अतिक्रमण केलेले नाही. आम्ही बाहेरगावी असताना सदर जागेत येऊन केलेला प्रकार चुकीचा आहे. याविषयी काही तज्ज्ञांची चर्चा सुरू असून योग्य ती कारवाई करणार आहोत. रेडीमिक्सचा कारखाना कायदेशीररित्या उभारला जात आहे, त्याबद्दल आरोप करणाऱ्यांना खुलासा देण्याची गरज नाही, असे सांगितले. गावातील काही गटबाजीतून त्यांचे फक्त बिनबुडाचे आरोप केले. याविषयी त्यांच्याकडे कोणतेच पुरावे नाहीत, फक्त काहीतरी विरोध व स्वतःच्या लाभासाठी हा प्रकार आहे. आम्ही भाजपाचे कार्यकर्ते आहोत हे संपूर्ण भागाला माहीत आहे. भाजपा कार्यकर्ते म्हणून जसे प्रामाणिक आहोत, त्याचबरोबर कोणत्याही व्यवहारात व उद्योगात देखील प्रामाणिक आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. हायवेची जागा देखील खरेदी केली असा आरोप वाडकर यांनी केला आहे. सन 2000 हायवे प्रशासनाने जागा ताब्यात घेतली. 24 गुंठ्यापैकी 5 गुंठे जमीन हायवेला गेली आहे, पण त्याची नोंद झालेली नाही. त्यामुळे ज्यावेळी आम्ही जागा खरेदी केली त्यावेळी 24 गुंठे जागा खरेदी करावी लागली, पण प्रत्यक्षात 19 गुंठे जागा आमच्या ताब्यात आहे. हे आरोप करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे. कोणतेही पुरावा नसताना आम्ही बाहेरगावी गेल्यानंतर प्लांटर येऊन जो काही प्रकार केला तो चुकीचा आहे. याविषयी आम्ही कायदेतज्ञांशी चर्चा करून योग्य ती कारवाई करू. पिचे खरेदी पत्र आहे हे पूर्ण सगळं रजिस्टर ऑफिस मोजणी जे जे अधिकारी आलेले आहेत त्यांनी सर्वांनी हे पूर्ण तपासून पूर्ण खरेदीपत्र व्यवस्थित केलेले आहे. तिकडून नकाशा मिळालेला आहे आम्हाला. हा NH4 आहे. यामध्ये ही आपली जागा 304 सर्वे नंबर आहे. हा ह्यापैकी ही जागा अशी क्रॉस असल्यामुळे वाडकरांची जागा जास्त गेलेली आहे, पण ते म्हणत आहेत की समान वाटणी व्हायला पाहिजे, तर तसं होत नाही. जागा जी ज्याची आहे ज्या चतुर्सीमेतनं आहे त्या चतुर्सीमेतनं जर बघितलं गेलं तर त्यांची जागा समोर आल्यामुळं हायवे क्रॉस झाल्यामुळं ती जागा त्यांची ज्यादा गेलेली आहे, आणि आपली जागा दक्षिणेच्या बाजूला असल्यामुळं आमची जागा लांबीला जास्त असल्यामुळं 5 गुंठे जागा आमची त्यामधली हायवेला गेलेली आहे, आणि मोजणी अधिकाऱ्यांनी आम्हाला तशी त्याबद्दल कल्पना पण दिलेली आहे. यावेळी हाल शुगरचे संचालक किरण निकाडे, सुनील माळी, दिलीप माळी, रवींद्र चौगुले, उमेश निकाडे, अमर निकाडे, प्रदीप नेजे, रवींद्र चौगुले, जगदीश शेवाळे, कैलास शेवाळे, भगवान पाटील, सिद्धनाथ मर्दाने आदी उपस्थित होते. आमचा नातू, आमची जमीन टोटल 24 गुंठे होते, त्यामधले नॅशनल हॉस्पिटलनं 5 गुंठे अक्वायर केलेले, 19 गुंठे झालेले. म्हणजे आम्ही 24 गुंठे अमोल मळे यांना विकलेले होते, त्यामधले अजून ते नॅशनल हॉस्पिटलनं त्या उतारामधून 5 गुंठे काढली नाही अजून, त्यामुळे ते 24 गुंठे आम्हाला दाखवत आहे. आणि आम्ही अमोल मळे यांना 19 गुंठे हे खरेदी ज्योती अमोळ यांना खरेदी करून दिलेले आहे आमच्या गरजेनुसार.